बघा, एला बी पेक्षा किती गुण? 10% गुण जास्त मिळाले. तर बी ला ए पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले? आता उदाहरणार्थ इथं पहिल्यांदा आपण काय करूया की ए आणि बी चा जर विचार केला, पहिल्यांदा मी बी चा विचार केला, बी चे गुण किती रे? बी चे गुण किती? जर 100 असतील तर ए चे गुण किती येणार? ए चे गुण बरोबर किती येणार? 110. आता बघा, बी चे गुण जर 100 असतील तर ए चे गुण 110 येतात. तर अर्थ काय झाला? ए चे गुण 110 तेव्हा बी ला किती गुण कमी पडतात रे? बी ला 10 गुण कमी पडतात. किती पडतात रे? 10 गुण कमी पडतात. बरोबर आहे ना? बघा, ए ला जर 110 पडलेले असतील तर बी ला किती गुण कमी पडले? 10 गुण कमी पडले. किती गुण कमी पडले? 10 गुण कमी पडतात. आता बघा, ए ला किती गुण असतील? ए चे गुण जर 100 असतील तेव्हा बी ला किती गुण कमी पडतील? किती गुण कमी पडतील असं आपल्याला आता त्रैनाशिक मांडता येईल. मग आता इथं काय कंडिशन येणार? हे 100 भागिले किती येणार? 110 गुणिले काय येणार? 10. काय चुकलेलं लक्षात आलं का? तर याच्यामध्ये आपल्याला काय कंडिशन येईल? आता बघा, याच्यामध्ये हे काय मिळेल आपल्याला? 1000 भागिले 110. इथली 1 शून्य गेली, इथली 1 शून्य गेली. 11 90 99 उरणार किती? 1/11. कारण इथलं हे 11. कसं बघा, काय काय कंडिशन सांगतोय बघा व्यवस्थित. इथं जर आपल्याला पूर्णांकामध्ये जर लिहायचं असेल तर बघा, हे आता कसं होणार रे? 11 9 99 1 म्हणजे किती येणार? 100. बरोबर आहे ना? पाहिजे तर बघा, परत इथं मांडतो मी हे. 100 भागिले 11 ह्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकात लिहायचं आहे आपल्याला. पूर्णांक युक्त अपूर्णांकात कसं लिहायचं? 11 9 99 शिल्लक किती राहिले? 1. त्याला भागिले किती? 11. आता बघा, त्यावेळी आपण ए चे गुण किती मांडले होते रे? 100 मांडले. म्हणजेच आपण टक्केवारीत गुण किती कमी पडले म्हणून सांगणार. सांगा, 9.1/11% गुण कमी पडले. कुणाला कमी पडले? कमी पडले कोणाला? बीला. ओके, बीला. बघा, बीला 9.1/11% गुण कमी पडले. बघा, जरी ए ला बी पेक्षा 10% गुण जास्त असतील तर याचा अर्थ लगेच असा होत नाही बी ला ए पेक्षा 10% गुण कमी पडले. नाही, तर टक्केवारीत काढत असताना तुम्हाला कशाचा विचार करायला पाहिजे? बघा, इथं ए चे गुण किती होते रे? 110. त्यावेळी बी ला किती गुण कमी पडले होते? 10 गुण कमी पडले होते. तर ए चे गुण किती आहेत बघा? तर आता इथं 100 आहेत, तर तेव्हा बी ला किती गुण कमी पडले असतील? तर किती गुण कमी पडणार आहेत? 9.1/11. हे 9.1/11 लक्षात येते का? 11 9 99 1 म्हणजे 100. 100 भागिले 11 या पद्धतीने आपल्याला मिळतं. बघा, त्याच्यानंतर आपण या पद्धतीचं आणि एखादं गणित याच्यामध्ये विचारात घेऊया, म्हणजे आपल्याला आणि क्लिअर होईल. इथं आपल्याला आहे ए चा पगार बी पेक्षा 25% पण 25%ने जास्त आहे. बघा, ए चा पगार काय रे? बी पेक्षा 25% जास्त आहे. तर बी चा पगार ए पेक्षा किती टक्केनी कमी आहे? किती टक्केनी कमी आहे, किंवा टक्क्यांनी कमी आहे म्हणा, टक्क्यांनी कमी आहे. बघा, मगासारखं झालंय आहे, फक्त आता इथं पगार आला, मगाशी गुण होते. आता आपल्याला काय करायला लागेल रे? परत मगासारखं आपण मांडूया. काय मिळणार? ए चा पगार बी पेक्षा जास्त आहे ना, म्हणल्यानंतर पहिल्यांदा बी चा पगार म्हणायचा. बी चा पगार बरोबर किती म्हणे आता? 100. मला सांगा, जर बी चा पगार 100 असेल तर ए चा पगार कितीनं जास्त आहे रे? 25%. अर्थ काय? जर 100 पगार असेल तर दुसऱ्याचा पगार कितीनं वाढणार आहे? 25 रुपयेनं वाढणार आहे. म्हणल्यानंतर आता ए चा पगार किती असणार आहे? ए चा पगार बरोबर किती येणार? 125. किती येणार? 125. आता
त्रैराशिक मांडी आपण कसं येणार, ए चा पगार 125 तेव्हा तेव्हा बीचा पगार 25 ने कमी, बरोबर का, 25 ने काय होणार कमी, म्हणून ए चा पगार, आता ए चा पगार किती म्हणायचा आपण 100, कारण टक्केवारी काढायची आपल्याला, तेव्हा बीचा पगार किती ने कमी, बरोबर। मग आता हे सोडवत असताना कसं येणार, 100/125 गुणिले काय होणार 25, आता 25 × 5 = 1,625 आणि इथं किती होणार 20, म्हणजे किती येणार रे 20% बीचा पगार कमी। लक्षात येते का, 20% बीचा पगार आपल्याला काय मिळेल, कमी असलेला बघायला मिळेल। बघा अजून आपण चढवूया याच्यातलं गणित, म्हणजे अजून क्लिअर होऊन जाईल त्याच्यामध्ये। आणि एक आपण गणित अशा पद्धतीने बघूया, सुरेशला रमेश पेक्षा 20% नफा जास्त मिळाला तर रमेशला सुरेश पेक्षा किती टक्के नफा कमी मिळाला आहे त्या पद्धतीचंच। बघा काय होणार, पहिल्यांदा कुणाला जास्त मिळालाय नफा, सुरेशला मिळालाय कुणापेक्षा, रमेशपेक्षा, किती टक्क्यानं, 20%, अर्थ काय, 100/20 रुपये जास्त मिळणार। मग आता आपण पहिल्यांदा रमेशचा काय म्हणूया, नफा मानूया, रमेशचा नफा किती आहे आपण ठरवूया। बघा रमेशचा नफा बरोबर 100 रुपये असेल, तर सुरेशचा नफा किती येणार रे, सुरेशचा नफा बरोबर किती येणार, 120। आता आपल्याला काय करायचं आहे, हा याच्यावरून आपण त्रैराशिक मांडणार, काय त्रैराशिक मांडणार, सुरेशचा, इथं हे झाले बघा, सुरेशचा नफा 120 तेव्हा रमेशचा नफा किती ने कमी रे, 20 ने कमी। लक्षात आलं का इथं, कारण ह्याला 120 आहे त्यावेळी इथं 100 आहे, म्हणजे किती रुपयानं कमी झाला, 20 रुपयानं कमी झाला। म्हणून आता सुरेशला जर 100 रुपये नफा झाला असता तर काय झालं असतं, सुरेशचा नफा 100 रुपये तेव्हा रमेशचा नफा किती ने कमी। लक्षात येते का, मग आता त्रैराशिक मांडलं काय करणार, हे 100 वरती घ्यायचं भागिले किती येणार 120 गुणिले काय येणार 20, ओके किती येणार 20 × 20 = 600। आता 6 ने इथं भाग द्या किती येणार, 6 × 6 उरणार किती 4 ना, 6 × 6 = 36 उरले किती परत 4, 6 × 6 = 36 किंवा जर तुम्हाला हे पूर्णांकामध्ये लिहायचं असेल तर कसं लिहिणार रे, 6 × 6 = 36 करण्यापेक्षा इथं 4 शिल्लक राहिलेत ना, तर डायरेक्ट आपण काय करणार 4/6 असं आपण करू शकतो, ठीक आहे। किंवा अजून आपण ह्याला काय करू शकतोय, इथं 40 म्हटल्यानंतर 6 × 6 = 36 4, 6 × 6 = 36 4 प्रत्येक वेळी आपल्याला एवढंच मिळणार आणि एवढ्या टक्क्यांनी तो काय असणार आहे कमी, बरोबर का, एवढ्या टक्क्यांनी रमेशचा नफा कमी आहे, ठीक आहे। या पद्धतीनं आपल्याला काय मिळतात, ही गणित बघायला मिळतात। बघा सिंपल आहे, कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये चेंजेस मिळत आहेत ते आपण विचारात घेतले पाहिजेत। बघा याच्यानंतर याच्या उलट पण असू शकत, आपण सोडवत असतानाच उलट सोडवायचं, कशा पद्धतीनं आपण जे आता ठरवलंय ना त्या पद्धतीनं जायचं। हा बघा उलट गणित म्हणजे काय, आता उदाहरणात असेल ए ला बी पेक्षा 10% गुण
कमी मिळाले, मग अशी जास्त होते ना, कमी मिळाले मिळाले. बघा ए ला बी पेक्षा 10% गुण कमी मिळाले तर बी ला ए पेक्षा किती टक्के गुण आता कसं होणार रे, जास्त मिळाले जास्त मिळाले. बघा दोन गणित तीच आहेत, फक्त विचारण्याच्या पद्धती थोड्या वेगळ्या झाल्या. इथं बघा ए ला बी पेक्षा 10% गुण कसे आहेत, जास्त, तर बी ला ए पेक्षा किती टक्के गुण, कमी. आता आपण काय केलंय, ए ला बी पेक्षा 10% गुण कमी मिळाले तर बी ला ए पेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले. बघा कशा पद्धतीनं आपल्याला मिळणार आहे, तर याच्यामध्ये थोडक्यात लक्षात घ्या. तर आता बघा याच्यामध्ये ए ला काय झाले रे, लक्ष द्या इकडं ऐका, ए ला बी पेक्षा 10% गुण कमी मिळाले तर बी ला आता ए पेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले असं विचारलंय आपल्याला, उलट आहे. मग आता लक्षात ठेवायचं किती टक्के गुण जास्त मिळाले याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा. तर थोडक्यात ए ला बी पेक्षा 10% गुण कमी मिळाले. ओके, तर बघा बी चे गुण आपल्याला काढता येतील, बी चे गुण आपण मानायचे, बी चे गुण आता कोणाचे मानायला लागले बघा, बी चे गुण बरोबर किती घेतले 100, ए चे गुण किती असतील, ए चे गुण किती असणार आहे 90, का, कारण त्याला कमी पडलेत मार्क, बरोबर आहे. आता बघा याच्यावरून आता आपल्याला काय करायचं आहे, तर त्रैराशिक म्हणायचं, ए चे गुण काय असतील 90, तेव्हा बी ला किती गुण जास्त मिळतात रे, बी ला 10 गुण जास्त मिळतात ठीक आहे, किंवा मिळाले असं म्हणूया आपण, जास्त मिळाले. म्हणून ए चे गुण किती असतील रे, आता ए चे गुण 100 असतील, तेव्हा बी ला किती गुण जास्त मिळतील, आणि हे टक्के येणार कारण का 100 म्हणले आपण, म्हणल्यानंतर 100 म्हणल्यानंतर मिळेल असं आपण मिळाले. काय करणार सांगा, हे 100 वरती भागिले काय येणार 90, गुणिले काय येणार 10, इथले एक शून्य गेली, काय येणार 100/9, काय होणार 9 × 1 = 9, उरले परत 1 × 9 = 9, आणि परत राहिले 1/9, चालते का, 11 × 9 = 99 + 100, आणि हे काय असणार आहे टक्के. हे काय झालं रे, एवढे टक्के गुण बी ला जास्त मिळाले, काय मिळाले, जास्त मिळाले. डोक्यात येते का, दोन उलट सुलट प्रकार आहेत, परंतु आपण सोडवत असताना आहे तसं सोडवलेला आहे थोडक्यात. तर या पद्धतीने आपल्याला काय मिळतं, तर याच्यामध्ये गोष्टी बघायला मिळतात. बघा आणि एखादं गणित याच्यामधलंच या टाईपचं आपण गणित याच्यामध्ये सोडवूया, काय मिळेल, परत एचा पगार बी पेक्षा 25% कमी आहे, तर बीचा पगार ए पेक्षा किती टक्के काय असणार आहे, जास्त, बरोबर ना, कारण ए ला पगार कमी पडलाय कुणापेक्षा, बी पेक्षा, मग बी ला जास्त होणार आहे कुणापेक्षा, ए पेक्षा जास्त आहे असं आपल्याला विचारलं. बघा परत आपण मांडायला सुरुवात करायची, कशा पद्धतीने मांडणार रे, पहिल्यांदा कुणाचा विचार करायचा, आपण बीचा पगार विचारात घ्यायचा, बीचा पगार किती येणार 100, बीचा पगार बरोबर 100, तेव्हा हा एचा पगार किती असणार रे, 25% कमी, म्हणजे 25 न कमी, कारण याच्या टक्के म्हणजे काय रे, 100 ला किती रुपये कमी, 25 रुपये कमी, 25 रुपये कमी याचा अर्थ काय होणार, 75 रुपये, म्हणून बघा एचा पगार किती होणार 75. आता बघा याच्यावरून त्रैराशिक मांडायचं, एचा पगार किती रुपये 75, तेव्हा
बी ला किती रुपये जास्त मिळतो रे? बी ला 25 रुपये पगार जास्त. ओके, जास्त मिळतो वगैरे ते लिहा बघ, लिहा तुम्ही. त्यानंतर आता इथं काय म्हणणार, ए चा पगार किती असेल 100, तेव्हा बी ला किती पगार, म्हणजे आता तो टक्के मध्ये येणार, कारण का इथं कशा बरोबर काढलंय आपण 100, किती पगार जास्त. थोडक्यात काय मिळणार आपल्याला, 100 भागिले काय ना 75 गुणिले 25, 25 त्रिक 75 म्हणजे 100 भागिले 3, हा 3 त्रिक 9 उरले 1, 3 त्रिक 9 उरले परत किती 1, 1 छेद किती ना 3, म्हणजे काय ना टक्के पगार बीला, बीला कसा असणार आहे जास्त, बीला जास्त. ओके, या पद्धतीने आपल्याला हे